तेलंगणा मधले आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आफताब शेख आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आफताब, चित्र जवळपास स्पष्ट होत असताना लढतींचं काय आहे, ज्या महत्वाच्या लढती होत्या तेलंगणाच्या त्याच्यामधलं चित्र काय काय दिसतंय? कामारेड्डी हा जो मतदारसंघ ज्या ठिकाणी मुख्यमंत्री के सी चंद्रशेखर राव यांचा सामना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्यासोबत होत होता, त्या ठिकाणी मात्र जे मुख्यमंत्री के सी चंद्रशेखर राव हे पिछाडीवरती आहेत आणि रेवंत रेड्डी हे काँग्रेसचा खरं तर सगळ्यात प्रमुख चेहरा प्रदेश त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली काँग्रेसनं, तो चेहरा मात्र आपल्याला आघाडीवरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या जागेवरती रेवंत रेड्डी जे कोडंबल या मतदारसंघातून देखील रेवंत रेड्डी यांनी निवडणूक लढवलेली होती, त्या ठिकाणी देखील स्वतः रेवंत रेड्डी हे आघाडीवरती आहेत. म्हणजे दोन्ही जागांवरती ज्या निवडणूक लढत तिथं ते आघाडीवरती आहेत असं स्पष्टपणे दिसत आहे. आणि मोठा जल्लोष जे आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रेवंत रेड्डी जो आहे दोनों जगह पर आगे, रेवंत रेड्डी दोनों जगह पर आगे बढ़ते हुए दिख रहे हैं. एक्चुअली रेवंत रेड्डी को बहुत चांस है सेम बनने को, काय को बोला था उन्हें बहुत मेहनत कर रहे थे और मोर देन 106 कॉन्स्टिट्यूएंसी को उन्हें पैदल पे दिए थे, इससे उसको बहुत चांस है. रेवंत रेड्डी बहुत चांस रहता नहीं तो मल्लू तमार को भी चांस है. एज पर दी जो केसीआर ने दिया वादा, वो वादा का भी सोच रहे कि मल्लू विटामार को भी चांसेस रहते हैं यहाँ पर. मुख्यमंत्री हैदर रेवंत रेड्डी और बल्लू विटा विटमार का बहुत हैदर एस सी आर फॉरवर्ड कैश मुख्यमंत्री जनतेच्या मनातला हा मनात राहिलेला आहे. लोकांचा जल्लोष जो आहे तो सकाळपासून ज्यावेळेस कल या लागले हातात या लागले तेव्हापासून सुरू झाला आहे, तो अजूनही जल्लोष थांबलेला नाही आहे. मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी जी आहे या तेलंगणाच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर आपल्याला पाहायला मिळते. नेते जे आहेत ते या ठिकाणी आता हळूहळू याला दाखवले आहेत. काही वेळामध्ये रेवंत रेड्डी जे आहेत ते या कार्यालयामध्ये येतील आणि इथं देखील त्यांचा स्वागत जो आहे तो केला जाणार आहे. काही वेळात त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढते प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी जे आहेत ते काँग्रेस कार्यालयामध्ये या ठिकाणी येणार असल्याची माहिती जी मिळते कविता. आणि काँग्रेस म्हणूनच रेवंत रेड्डी ज्या ज्या मतदारसंघामधनं निवडणुकीला उभे राहिले होते त्या मतदारसंघांकडे लक्ष लागलेलंच होतं, पण सगळ्यात महत्वाची जी लढत होती ती केसीआर आणि रेवंत रेड्डी यांच्यामध्ये. आणि याला कारण सुद्धा तसंच आहे, कारण गेल्या काही वर्षांमध्ये रेवंत रेड्डी आणि केसीआर यांच्यामधलं राजकीय वैर कुठेही लपून राहिलं नव्हतं. प्रामुख्यानं त्यानंतर जेव्हा रेवंत रेड्डींना केसीआर यांच्या सरकारच्या काळामध्ये दाखल झालेल्या केसमुळं काही दिवस तुरुंगामध्ये राहावं लागलं होतं आणि तेव्हापासूनच या दोघांमधलं राजकीय वैर हे कायमच तेलंगणाच्या राजकीय पटलावरची एक महत्त्वाची बाब राहिली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.